Any vote? मागच्या 20-25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्य सरकारमध्ये कोणीतरी उच्च पदस्थ त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेऊन पवार साहेबांना मध्ये आणून राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी असं प्रकारचा वाद पेटवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये नामदेवराव जाधव सारख्या विकृत माणसाचा वापर केला जातोय. जो नामदेवराव जाधव एकेकाळी मागच्या काही वर्षापूर्वी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आरोपी आहे, ज्याला विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवल्याप्रकरणी शाळेने हकालपट्टी केलेला शिक्षक आहे, असा नामदेवराव जाधव आज पवार साहेबांच्या बद्दल कुठल्या प्रकारचे पुरावे नसताना या ठिकाणी बेछूट आरोप करतोय. असं असताना मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही नामदेवराव जाधवला इशारा दिला होता की तू पुरावा असेल तर नक्की पवार साहेबांवर टीका कर, पण पुरावे नसतील तर इथून पुढे तू जर आरोप केले तर तुझ्या तोंडाला आम्ही काळं पासू. आणि असं असताना आज त्यांनी भांडारकर सभागृहामध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम स्वीकारला, पण पुणे पोलिसांनी या ठिकाणी सावधानगिरी म्हणून हा कार्यक्रम रद्द केला. असं असताना आज तो पुणे शहरात फिरत होता. आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळं पासले, होय आम्ही याची जबाबदारी स्वीकारतो, पण हे होत असताना आमचा राज्य सरकारला इशारा आहे. अशा प्रकारची महाराष्ट्राची अस्मिता या ठिकाणी तुम्ही मोजण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सत्तेच्या खेळासाठी नाम्या जाधव सारख्याचा वापर करू नका. या ठिकाणी पवार साहेब हे निश्चित मागच्या 60 वर्षांमधल्या राजकारण समाजकारणात एक मोठं नाव आहे. त्यांच्यावर विरोधात पुरावे असते तर आम्ही ते ऐकून घेऊ, पण पुरावे नसताना अशा प्रकारचा उठाठेव आम्ही सहन करणार नाही. इथून पुढे नाम्या जाधवनी माफी न मागता किंवा परत जर असं काय चुकीचं काय बोलायचा प्रयत्न केला 100% त्याला धडा शिकवला जाईल. जे आरक्षण 90च्या दशकात चालू झालंय, ज्यावेळेस पवार साहेब 83 साली मुख्यमंत्री असताना हा नाम्या जाधव लाईव्ह मध्ये सांगतो की पवार साहेबांनी 83 साली ओबीसीचं आरक्षण चालू केलं, याचाच अर्थ पुरावा नसताना हा बाष्पळ टीका करतोय. आणि या ठिकाणी महाराष्ट्र हा सगळा तमाशा बघतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा हे याच्यात सत्य काय ते नक्की तपासून नाम्या जाधवची नका भाषण बघावीत, ही सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीच्या नम्रतेची विनंती करू. अरे नाम्या जाधवच्या बैलाला.